पत्रकार राडा निवडणुकीचा संघर्ष सत्तेचा या पल्स न्यूज एक्सप्रेसच्या निवडणूक विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर अशी वाटते शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेस राज्यात आता भाजप चित्र काय सत्ता येणार नाही आता आम्ही भाऊ कुठलेच पक्के झाला नाही नाव उचलला तरी काय आम्ही भाऊ शेतीच्या खताचं बघा काय आम्ही भाऊ आपण बघितलं विषामानं आता उचल किती तरी पाहिजे असं आता कमीत कमी उचल आता 5,000 तरी धर आता विश्वजित का माझ्या हातात आहे ते करणारच शेतकऱ्यासाठी करते ते आता 30 वर्ष झालं त्यांचं वडील होतं वडिलांनी केलं आता विश्वजित सुद्धा करणार त्यांचा साखर कारखाना शेतकऱ्यासाठी दर जरा ती देणार वाढवून देणार 100% देणार कारण त्यासनी काही कमी नाही त्यामुळे ते देणार भाजपने जे कामं केलेले नाहीत काय शेतकऱ्यांना नुसतं लाडक्या बहिणीचा दाखवले फक्त आमिष बाकीच काय काम म्हणायच काय नाही तुम्ही ह्या हाताने देताय ह्या हाताने घेताय माणूस थाप देऊन आणि ते बोंबलेत निसताच बसतोय तो एवढं लक्षात ठेवायचं मला दुसरं काय बोलायचं आहे. नमस्कार राडा निवडणुकीचा संघर्ष सत्तेचा या पल्स न्यूज एक्सप्रेसच्या निवडणूक विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण आलो आहोत पलूस तालुक्यातील दह्यारी या गावामध्ये. पलूस कडेगाव मतदारसंघातील जनतेच्या मनातील आमदार त्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत. चला तर मग तुम्हाला राज्यात कुणाही सत्ता येईल असं वाटतं काय एवढं सांगता येणार नाही म्हणजे तरी पण कुणाचं यावं सरकार असं वाटतं विधानसभेची निवडणूक लागल्या आता राज्यात कुणाही सत्ता येईल असं मला वाटतं कुणाची यावी असं वाटत यावी अशी वाटते शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीची सत्ता महाविकास आघाडी परिवर्तन या सरकारने एवढ्या 2.5 वर्षाची योजना दिली आता सरकारने 2.5 वर्षात योजना दिली द्या 100 रुपयाचा स्टॅम्प 500 रुपयावर गेला काय दिलं सरकारनं स्टॅम्प काय आपल्याला रोज लागत नाही आता रोज लागत नाही शाळेच्या पोराची लागत नाही रोजचं दैनंदिन व्यवहार कशावर चालले तुमचं तहसील कार्यालय कशावर चाललंय मग तेवढंच कारण का आणखी काय वाटतं नाही बाय ही कारणच की पुन्हा तुमचं ते 1,500 बायकाशी दिलं बायकाने 1,500 दिल्यावर आता इकडे महागाई चांगलाय तुम्ही म्हणताय चांगलाय पण महागाई किती वाढली महागाई कायम वाढत असते पण शेतीला दर कुठं आहे ती शेतमालाला दर नाही दर नाही ते उसाला दर आहे धान्याला कुठले दर आहे मला सांगा तुम्ही उसाला ह्या वर्षी किती दर पाहिजे असं मला वाटतं बाबा 3500-3600 रुपये दर पाहिजे उत्पादन खर्च अहो आता तुम्ही एकरी उत्पादन खर्च किती होतो बघा 70-80 हजार रुपये उत्पादन खर्च होतो नाही तेवढं मग मला सांगा आता बायकांची हजेरी झाली 200-250 रुपये हजेरी आहे बाई येते 11 ला 5 ला तर खुरप टाकत्या काय करायचं काय त्या शेतकऱ्या घरात काय राहतं या लागवडी जर कुणीट गेली लागवडीदाराला सुद्धा GST बसली लागवडीला मग पण ती पीएम किसान नमो किसान योजना आता पीएम किसान नमो किसानवर जगली होती काय माणसं यायची आधी मग त्या मतदारसंघात सध्या कुणाची हवाय हवा विश्वजितची का बरं का काय कारण विकास काम आहे ते काय असं विकास काम काय कुठला पाहिजे ते विकास आहे काय पाहिजे ते काम करत काय करते आता जे निवडून येणारे आमदार असतील त्या मतदारसंघात त्यांनी आणखी काय विकास कामं करायला पाहिजे आपल्या परिसरासाठी तुमच्या ह्या गावासाठी असतील काय राहिलेली कामं असतील ती थोडी बहुत करतील तुम्हाला तर राज्यात विधानसभेची निवडणूक लागली राज्यात आता कोणाही सत्ता येईल असं वाटतं राज्यात आता भाजप चित्र काय सत्ता येणार नाही कारण आमच्या पलूस कडेगाव मध्ये एकच सगळं आमदार काम करू शकतो विश्वजित कदम कारण पलूस कडेगावचा जर विकास बघितला तर स्वर्गीय पतंगराव कदमांपासून ते आता विश्वजित कदमांपर्यंत सगळा जो विकास झालाय हा कदम कुटुंबियांच्याकडूनच झालेला सगळा विकास आहे निवडून आल्यानंतर तिथले जे आमदार असतील त्यांनी या परिसरासाठी आणखी काय करायला पाहिजे आणखी काय म्हणजे आता त्यांचं जे आहेतच आता तयार आहेत त्यांचं सगळं पुढे जे काय करायचं आहे त्यांनी सगळे सांगितलेले आहे ते काम पूर्ण करणार आहेत आता इथं जर आपण बघितलं जवळपास जे हे समोर जे सगळे कामं जे दिसतील हे सगळे त्यांचीच आहे ती
विश्वजीत कदमांची सगळे काम आहेत. आमच्या गावात भाजपचं एक काम दाखवा. इथं सगळं आता हनुमान मंदिर असेल, आंबाबाईचं मंदिर आहे, ते सुद्धा प्रतीक दादांच्या खासदार फंडातनच दिलेलं होतं. असं दुसरं भाजपच्या का ह्याच्यातलं कुठलंही काम नाही. आहेत ब्लॉक वगैरे, हे पण जिल्हा परिषदेतून झालेले काम आहे. असं वैयक्तिक त्यांच्या ह्याच्यातून कुठलंही काम झालेलं नाही. निवडणूक लागली बोला. यावेळेला कुणाच्या राज्यात सत्ता येईल असं वाटतंय? राज्यात महाविकास आघाडी सत्ता येईल. म्हणजे बदल होईल? होईल बदल. यांनी बऱ्याच योजना दिल्या तरी पण योजना दिले ते के पर शेतकऱ्यांचं काय? शेतकऱ्यांच्या साठी काय सुविधा नाही त्यांना? नुसते वीज मिल बाबी दिली आहे पर खताचे भाव तुमचे इतर तुमचे महागाई वाढल्या त्याचं काय? नुसते शासनाचे पैसे जनतेला देऊन उपयोग नाही. जनतेची सेवा करायची असली तर तिने ज्या ह्याच्या मूलभूत सेवा आहे त्या गरजेच्या आपल्याला, अन्न वस्त्र निवारा किंवा शेतीसाठी लागणारे सगळे हे कमी झालं पाहिजे, त्याचं दर कमी झालं पाहिजे. ती आता हमी भाव कुठल्याच पक्क्याला नाही ना. उचला तरी काय हमी भाव आहे? शेतीच्या खताचं बघा काय हमी भाव आहे. जर आपण बघितलं ह्या मानाने आता उसाला किती दर पाहिजे असं वाटतं? आता कमीत कमी उसाला आता 5000 तरी दर पाहिजे. कारण खताचा रेट काढा, मागच्या 10 वर्षात असं काय दर वाढलाय का तुम्हाला काय वाटतं? नाही काय वाढलेला, एवढा काय नाही वाढलेला. मग मला सांगा आता आपला जो पोलीस कडेगाव मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघात सध्या कुणाची हवा आहे आणि का? विश्वजीतची हवा आहे. का बरं? काय सांगा? त्यांची कामं आहे ती, त्यांची कामं आहे ती, लोकांनी तिनी त्यांच्या संस्था बी चांगल्या आहेत, त्या चांगल्या चालल्यात. ते वेळ देतात, वेळ देणारच की हो. शेवटी ज्या वेळेला संसदेत आमदार हो ज्या वेळेला होतो तिकडे बी बघायला लागतंय ना. असं काय नाही की गावातच थांबलं पाहिजे किंवा भागात. मग भागातल्यानी थांबून काय केलं आजपर्यंत? इथं असणारांतर काय केलं? काही संस्था मोडून खाल्ल्याच की? म्हणजे उपयोग काय त्याचा? माणूस कुठे बी असू द्या पण त्या भागाचा विकास झाला पाहिजे, त्या लोकांचा विकास झाला पाहिजे, त्या जनतेचा विकास झाला पाहिजे, सगळ्यांचा विकास झाला पाहिजे. आता तुम्ही एखादा आमदार संसदेत पटवून देता त्याला संसदेत बी जायला लागतच ना. तिकडं संसदेत जायचं म्हणजे काय करायचं आहे? तिथे तिकडं निधी खेचून आणायचा आहे. बरोबर आहे. हा जो पोलीस कडेगाव मतदारसंघ आहे किंवा आपला तुमचं गाव आहे, ह्या परिसर आहे, ह्या परिसराची काय समस्या आहे ज्याच्यावर साहेबांनी काम केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता येणारे आमदारांनी ह्याच्यावर काम केलं पाहिजे. कसं आहे माहितीये का? आता ते त्यांच्याकडे इंजिनिअरिंग मुलांच्या साठी इंजिनिअरिंग कॉलेज किंवा अशी जवळ आपल्या पोलीस कडेगावात व्हावी ती अशी इंजिनिअरिंगची सुविधा व्हावी. किंवा लेडीज मुलींच्या साठी एखादी मोठ्या शाळा हवा होते आणि बाकीच्या काय मग ज्या संस्था असतील तुमच्या म्हणजे ह्याच्या सुविधा तुमचं काय म्हणायचं उद्योगधंद्यातले MIDC म्हणा जरा जास्त व्हावे त्या म्हणजे इथल्या तरुणांना उद्योग मिळेल. हो शेतकऱ्यांच्या साठी तरी आता कुठलाच पुढारी शेतकऱ्यासाठी काय करू शकत नाही तसं म्हणा गेलं तर. कारण का शेतीसाठी कोणीच हमी भाव देऊ शकलेला नाही आजपर्यंत, किंवा खताच्या किंवा तुमच्या आता गॅसच्या या सगळ्या ज्या महागाई वाढल्या यात कुठल्याच सरकारला लक्ष देता आलेलं नाही अजून. तर तिने त्यावर जरा जास्त लक्ष द्यायला पाहिजे आणि लोकांच्या साठी त्याचा उपयोग होणाऱ्या गोष्टी तिने लक्षात घेतल्या पाहिजे. बरोबर. बाकीच्या काय घेऊन उपयोग नाही. ओके थँक्यू. काय वाटतंय आता विधानसभेची निवडणूक लागल्या मग राज्यात आता कुणाही सत्ता येईल असं तुम्हाला वाटतं? राज्यातील की शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे मिळून येईल 101% येणार. कामच आहे तसं त्याचं. बदल हवा असं काय वाटतं? सरकारने एवढ्या 2.5 वर्षात काय किती वाढवली महागाई? वाढवली किती वाढवली महागाई? महागाईला काय हे राहिले का? त्याला काय पर्यायच राहिलेला नाही. खताच्या किमती, गॅसच्या किमती, कशाचे काय सगळ्या किमती, डाळी बिळी किती महागाई झाली त्याला काय शिस्त आहे का? तेव्हा महागाई नेहमीच वाढत असते ना. नेहमी वाढते कुठे? काँग्रेसच्या काळात होती का? पहिले होती का एवढी महागाई होती का? हा मला सांगा आता आज पोलीस कडेगाव मतदारसंघ आहे,
मतदारसंघाच्या विकासासाठी आणखी या निवडून येणाऱ्या आमदारांनी काय करायला पाहिजे ह्या भागासाठी? ह्या भागासाठी एवढं की आता विश्वजित काका माझ्या हातात आहे, ते करणारच, शेतकऱ्यासाठी करते ते, आता 30 वर्ष झालं त्यांचं वडील होतं, वडिलांनी केलं, आता विश्वजित सुद्धा करणार, त्यांचा साखर कारखाना, शेतकऱ्यासाठी दर जरा ती देणार वाढवून देणार, 100% देणार, कारण त्यांनी काही कमी नाही, त्यामुळे ते देणारच वाढवून। विश्वजित कदम हे शेतकऱ्यांसाठी, वडिलांनी त्यांच्या ते जलसंधारण खातं होतं तेव्हा चाची बिची काढल्या सगळ्या, जेसीपी हे देऊन प्रत्येक गावोगावी निचरा कॅनाल हे सगळं केलं होतं, शेतकऱ्यासाठी त्यांनी बी असताय, कारण ते होतो की आता होतो की निचरा होतो की तिने काढलेला आहे, ते निचरा साहेबांनी काढलेले, आता कुठेतरी घाण काढलेलं आहे, शेतकरी म्हणल्यावर घाण टाकते त्यात करते ते, पण ते आता दरवर्षी म्हणजे 2-3 वर्षात निघडावती काढते ते सगळं। प्रॉब्लेम नाही इतर गावांचा? नाही नाही, इतका नाही आहे जरा, पण इतका नाही, चांगला आहे। विश्वजित का माणसं कामच आहे, त्याशिवाय काय पर्याय नाही साहेबाशिवाय। अहो आमच्या पलूस कडेगाव मतदारसंघाचं नशीब आहे इतकं चांगलं आहे की कदम घराणं आमच्या या मतदारसंघात आहे, कदम घराणं आमच्या या मतदारसंघात आहे, काय आहे हो बाकीच्या मतदारसंघात तुम्ही जरा डोकून बघा, शिक्षण हे माफी आहेच, दवाखान्याचे बिलात कमी आहेच, आणि के लागल त्याला आर्थिक सहाय्य आहेच, सगळं आहे, नोकरी फुकट आहेच, कुठलं कोण बाकीच्या मतदारसंघातनं जरा डोकून बघा, इतकी मोठी मोठी माणसं आहे ती, रती महारती आहे ती राजकारणात, नोकरी कोणी फुकट दिली आहे का, शिक्षण फी माफीत आहे का, गोरगरिबाच्या पोरासनी शिक्षण फुकट आहे। गावातल्या जर सांगितलं बाबा ही जी परिस्थिती नाही फडऱ्याने, की बाबा परिस्थिती नाही, ते डॉक्टर इंजिनियर होऊ शकते ती, आणि झाली ती, झाली ती, आम्ही त्याला साक्षीदार आहे। शेतकऱ्याला चांगले दिवस यावे यासाठी सरकारनं काय करायला पाहिजे असं म्हणतो? सरकारनं फक्त पिकाला हमीभाव दिला पाहिजे, या पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचं क्षेत्र आहे, त्या ऊसाला भाव दिला पाहिजे, आणि शेतीला हमीभाव दिला की बस शेतकरी सुधारतोच। राज्यामध्ये कुणाची सत्ता येईल असं? राज्यात महाविकास आघाडी 100% सत्ता येणार, म्हणजे बदल होईल असं तुम्हाला का? हो बदल, कारण मागच्या 5 वर्षात भाजपने जे कामे केलेले नाहीत काय, शेतकऱ्यांना नुसते लाडक्या बहिणीचा दाखवले फक्त आमिष, बाकीच काय तसे काम म्हणावेश काय नाही, त्यामुळे महाविकासाकडे सत्ता येणार। मग आता जे परिसराचे आमदार जे निवडून येतील, त्यांनी ह्या परिसरासाठी, तरुणांसाठी, शेतकऱ्यांसाठी काय करायला? आता कसं आहे, मागील साहेबांच्या पासून, पतंगराव कदम साहेबांच्या पासून बरीच कामं झालेली आहेत, बाळासाहेबांनी पण भरपूर कामं केली मागच्या 5 वर्षात, सत्ता नसताना पण बाळासाहेबांनी 1200 कोटीचा निधी आणलाय, सत्ता आल्यानंतर बाळासाहेब आणखी जास्त निधी आणू शकतील, यासाठी बाळासाहेब आमदार झालं पाहिजे त्यांनी, आणि बाळासाहेब परमंडेच आमदार आहेत ते होणारच। राज्यात आता विधानसभा निवडणूक लागल्या, मग आता कुणाही सत्ता येईल असं वाटतं की शेतकऱ्याचं निश्चय तुम्ही ह्या हाताने देताय आणि ह्या हाताने घेताय, मानस थाप देऊन आणि ते बोंबलेत निसताच बसतोय तो, एवढं लक्षात ठेवायचं, मला दुसरं काय बोलायचं नाही, शेतकऱ्याला काय मिळतंय, आणि ज्या प्रजा सारी जी जगती ती शेतकऱ्याच्या ह्याच्यावर, माल जर पिकवला तर तुमच्याकडे येणार, आणि त्याला तुम्ही आपलं हे नाकारून आपलं काय बिकून जर फेकून जर दिलं तर शेवटाला त्याने काय करायचं काय? आता तुम्हाला हित चर्चा घेण्यापेक्षा रानात जायचं, माझ्या स्वतःच्याच रानात जायचं, पाक नर्सरी पाक जळून गेली, दुसरी लावली जवळ मोटर बिघडली, काय केलं पाहिजे? निसर्गाचा घाला त्याच्या टकोऱ्या आलेला हातोडा कधी बाजूला जाऊ शकत नाही, त्याला टकोऱ्यावर द्यायला पाहिजे, त्याला दुसरं कोणी हातभार लावून नाही, आणि तुमच्यासारख्याने जर हातभार लावला मग किती किती टक्क्यानं आहे तुमच्यासाठी, मग जरा कमी आणखी म्हणजे कुठल्या तरी योजनेत बसवायचं, म्हणजे अंगाव ही कर्ज आहे, अंगावाला बोजा कमी होऊ शकत नाही, बोजा कमी होत नाही, होतच नाही, कसं होणार सांगा, खरी परिस्थिती ही आहे, आणि महागाई जी आहे ती पाण्याच्या लाटा सारखी सारखी महागाई सुरू होते, बर मग शेवटला काय करायचं, त्यानं पाठ पसरा जो निव्वळ शेतीवर आहे त्यानं गुडगट टिकूनच पडलं पाहिजे गप गुमान, नाहीतर मागणं लात घालणार पण आणखीन काल मोहरा चाल, म्हणून दिवस किती वाईट आहे ते असं जी वाईट आहे का नाही, त्याला जन्मच नको, पण शेवटला काय उदारनिर्वाह त्या चालू असतो, आणखीन शेवटला नोकरीला कोण जर एखादा असलं तर तो कसा तरी काठावर, आणि ज्याच्यात नोकरीला नाही का नाही की पाक बघा भयाभंग त्याचा, त्याला समाधान झोपलं तरी पण झोप लागत नाही, तर काय त्याला थपटून झोपवायचं आहे का प्रपंचात?
तिची दोन पोरं असतील किंवा काय असेल, तिने काय करायचं? तर मग मला सांगा, आता शेतकऱ्याला चांगलं दिवस यावं म्हणून काय केलं पाहिजे सर? आता काय करायचं तिने ठरवायचं. बर मेले तरी पण जळान किती पैसे असते ती देखील पिटणार तिथे जाणार. तुम्ही बारकाव्याने विचार केला तर एक माणूस जर मेला तर 1 लाख रुपये जाते, त्याने काय घरात ठेवायचंय? बर कायदा तुमच्यासारखी परिस्थिती चांगली आहे, तुम्ही कसं तरी ती भरचेल. जिची परिस्थिती नसेल त्याने दुसऱ्याने भरल्या म्हणजे काहीतरी 13-15 दिवस ग बसतो की तू फिट स्टोर. पण पुन्हा ती दिलीच पाहिजे का? परिस्थिती अगदी अशी नाजूक आहे आणि सांगण्यासारखी परिस्थिती ही नाही. बर ती रोजच मडण त्याला कोण रडे? शेतकऱ्याला वालीच कोण नाही. रोज आपलं लांडगाला 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 खरंच काय पण लांडगाडलं राहिला आणि त्याने मेंढू जर नेलं तर शेवटला काय? म्हणजे ही अवस्था आहे. तर ही अवस्था त्याला सुख समृद्धी मिळल्यावरच येणार बघा, त्याशिवाय येऊ शकत. तुमचं पगार आहे ती महिन्याला चालू, तुमचं कसं तरी मागतं या. बाकीचं आमच्यासारख्यानं काय करायचं? आणि शेवटाला सारा घाव म्हाताऱ्या माणसाच्या अंगावर. ह्याने काय क्रिक लावली या? ती काम करून हे झालेलं असते म्हणजे भेंडाळलेलं असतंय. मग ही नाही ती नाही जर म्हणलं तर पण साऱ्या गोष्टी चालू शकत नाहीत आणि पैशाशिवाय कुठलीही गोष्ट चालू शकत नाही. दुकानदार देखील थोडे दिवस ऐकेल, एक बारी ऐकेल, दोन बारी, दुसऱ्या बारी बाबा माझ्याकडे कुठे बी पाहिजे, मग ती दुसरा हेरतो. इथं घर जाळून आता माझं जायचं. वाईट परिस्थिती आहे. पूर्वी धान्याच्या पैशाला आम्ही भांगायला या किती धान्यात आम्ही राजवतो. आता काय करायचं? 300-350 रुपये देऊन आणि इतर कामाला 500 रुपये घेते. बरोबर करायचं काय? थँक्यू.